नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग 8 मध्ये शिवसेना पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, दिवंगत माजी नगरसेविका राधाताई बेंडकुळे यांच्या अथक प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 8 च्या गंगापूर रस्त्यांचा विकास होत आहे. या विकास कामाचं भूमिपूजन खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, अजय बोरस्ते, उपमहानगर प्रमुख देवा जाधव उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत यांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग 8 चे नगरसेवक विलास शिंदे, संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत बेंडकुळी यांनी उपनेते अरविंद सावंत यांना गदा भेट दिली, तर मान्यवरांचाही शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विलास शिंदे आणि संतोष गायकवाड यांनी याविषयी मनोगत व्यक्त केलं. प्रभाग क्रमांक 8 नवीन जो क्रमांक झालेला आहे, नवीन प्रभाग पडले, त्याचा क्रमांक 10 व 11 यामध्ये आज सेंटरला जे भूमिपूजन झालेलं आहे, या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री माननीय अरविंदजी सावंत व शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी व सर्व नाशिकमधील सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित झाले. खऱ्या अर्थाने एक आनंद होत आहे. ज्या ठिकाणी गेल्या वर्षापूर्वी ज्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, खास नागरिकांना सोबत घेऊन, नागरिकांना विश्वासात घेऊन, नागरिकांची मागणी होती खास करून का या सावरकरनगर भागातील लोक परिसरातील विविध ठिकाणचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे यासाठी खास महासभेमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनाला व आमच्या चारी नगर सेवकाला त्याचा पाठपुरावा करून यश मिळालेलं आहे. मी निश्चितपणे आमच्या चारी नगर सेवकांचं व येथील नागरिकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महानगरपालिकेमध्ये हा एकमेव प्रभाग असा आहे ज्या प्रभागातील नागरिकांनी मतदानाने विश्वासाने चारही शासकीय शिवसेनेचे निवडून दिले. आणि शिवसेना म्हणजे दिलेला शब्द पाळणारा जर कुठला पक्ष असेल, संघटना असेल, तो तर शिवसेना आहे. सर्वप्रथम मी आमच्या नागरिकांचे, आमच्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला. मी असेल संतोषजी गायकवाड असतील, नैनाताई गांगुर्डे असतील, स्वर्गीय राधाबाई बेंडकुळे असतील, या चारही नगर सेवकांना आमच्या आणि पक्षाच्या ध्येयधोरणानुसार त्यांनी निवडून दिलं. आणि आज आनंद याचा होतोय की गेली 5 वर्षे नागरिकांना आम्ही जो शब्द दिला होता निवडणुकी काळामध्ये, तो शब्द पूर्ण होतोय. या रस्त्याचं काँक्रीटीकरण साधारणतः 15 करोड रुपयाचा हा रस्ताचं काँक्रीटीकरण या ठिकाणी होतंय. आणि प्रभागामध्ये विविध रस्ते, साधारणतः टोटल रस्ते 44 करोड रुपयाचे रस्ते होत आहेत. ज्या नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे, त्या पक्षाच्या सुद्धा नगरसेवकांचे कामं जर आपण बघितले, आम्हाला कोणाविषयी तुलना करायची नाहीये, परंतु हा विजय किंवा हे श्रेय हे फक्त आमच्या प्रभागातील नागरिकांना जातं, कारण त्यांनी एकमताने चारही नगरसेवक शिवसेनेवर विश्वास ठेवला, निवडून दिले. आणि येणाऱ्या काळात सुद्धा अजून बऱ्याच ठिकाणचे रस्ते या ठिकाणी होत आहेत, जॉगिंग ट्रॅक होत आहेत, या ठिकाणी विमानतळ खेळाचे मैदान होत आहेत, गार्डन होत आहे, पार्क होत आहे, पाण्याची वितरण व्यवस्था झालेली आहे, पाण्याचं टाकीचं भूमिपूजन काम चालू आहे. जे जे नागरिकांना अपेक्षित आहे, नाशिक महानगरपालिकेतून नागरिकांना जे क्रमप्राप्त सुविधा देणं गरजेचं आहे, त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी या भागामध्ये आम्ही आजपर्यंत आणलेल्या आहे. भविष्यात सुद्धा नागरिकांच्या ज्या 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 अपेक्षा आहेत, त्या आम्ही सगळे एकत्र येऊन पूर्ण करणार, यात मात्र शंका नाही. पुन्हा एकदा सर्व नागरिकांचे आणि मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. आज केंद्रीय मंत्री आदरणीय अरविंदजी सावंत साहेब, भाऊसाहेब चौधरी आणि स्थानिक आमचे सर्व नेते या ठिकाणी आले, त्यांनी शाबासकीची साथ केली. खासदार अरविंद सावंत यांनी विलास शिंदे आणि संतोष गायकवाड तसंच सहकारी नगरसेवकांच्या कामाचं कौतुक करून शिवसेनेची आगेकूच सुरू ठेवण्याचं आवाहन केलं, तसंच त्यांच्या कामाचंही कौतुक केलं. विलास सारखा अतिशय डायनॅमिक, ज्याला म्हणता येईल, कार्यकर्ता नाही, झोकून देणार आहे, आणि घेतलेलं काम उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता. आणि त्याचं अभिनंदन करताना इथल्या मतदारांचं पण ऋण मानले पाहिजे, इतक्या चांगल्या माणसाला त्यांनी निवडून दिलं आणि दिलेल्या माणसाने किती उत्तम काम केलंय त्याचं आजचं हे आणखीन एक कार्यक्रम आहे. याप्रसंगी गोकुळ निगळ, योगेश गांगुर्डे, विलास आहेर, दिनेश सूर्यवंशी, रवी जाधव, रोशन उन्हाळे, किरण निगळ, राहुल निकम, दत्ता गायकवाड, अप्पासाहेब डोंबाळे, अलका गायकवाड, मनीषा लासुरे, वंदना कोरडे, मीना गांगुर्डे, योगिता खताळे, सरिता सरडे, मंदाकिनी आहेर, मयूर पाटील, अक्षय पाटील, संकेत घोलम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक.